नमस्कार मित्रांनो मी शोभम पवार मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस साठी जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे त्यासाठी नवीन जी आर जो आहे तो जाहीर झालेला आहे चौदा हजार नऊशे छप्पन्न पदे मंजूर झालेली आहेत त्यासाठी नक्की ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत वयाची मर्यादा काय आहे कोणकोणती कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत पात्रता नक्की काय राहणार आहे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहणार आहेत तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कालच हा जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार बावीसचा हा जी आर तुम्ही पाहू शकता सन दोन हजार एकवीस पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत हा जी आर आहे यामध्ये पाहू शकता दोन हजार एकवीसमध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात हा जी आर आहे जी मूळ जाहिरात आहे ती एक अकरा दोन हजार बावीस रोजी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहीर करण्यात येईल असं सांगितलेलं आहे तर इथे पहा खाल्यानंतर इथे पहा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावायचा नमुना जो आहे तो यांनी दिलेला आहे आता कशा पद्धतीने जाहिरात आहे तर पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसकडून भरण्यात आलेल्या जी पदे आहेत यांचे जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते कधी सुरू होणार आहेत तर पहा दिनांक तीन अकरा दोन हजार बावीस ते तीस अकरा दोन हजार बावीस या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत तर याचे ऑनलाईन फॉर्म जे असतील ते आता सुरू होतील तीन तारखेला सुरू होतील आणि तीस अकरा दोन हजार बावीसला त्याची शेवटची तारीख राहणार आहेत आता ही कोणत्या वेबसाईटवरती सुरू राहतील तर पो पोलीस रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू डॉट महा आय टी डॉट ओ आर जी आणि डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापोलीस डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरतीसुद्धा तुम्ही भेट देऊ शकता त्यानंतर उमेदवारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज करताना जी वेबसाईट दिलेली आहे ती मी तुम्हाला आत्ताच सांगितली पोलीस रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टू डॉट महाय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज सुरू राहणार आता लक्षात ठेवायचं आहे एक इथे अट आहे उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करू शकणार नाही एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज करता येणार नाहीत ही एक अट लक्षात ठेवा नाहीतर तुमचा अर्ज बाद करण्यात येईल उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोण कोणत्याही टप्प्यावरती रद्द करण्यात येणार आहे त्यानंतर पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम पन्नास गुणाची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा पन्नास गुणाची शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर होणारी जी लेखी परीक्षा आहे ही पोलीस आयुक्त गृहमुंबई यांच्या आस्थापने भरी भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयो आयोजित करण्यात येणार आहे म्हणजे जे गृहमुंबई आहे त्यांच्या आस्थाने भरती वगळून बाकीची जी काही घटकामध्ये लेखी परीक्षा आहे ती एकाच दिवशी आयोजित करण्यात येणार आहे भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे आणि शारीरिक योग्य चाचणी किमान पन्नास टक्के गुण मिळवणारेच उमेदवार संबंधित प्रवर्गातील जाहिरात रिक्त पदांच्या एक पॉईंट दहा प्रमाणात उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे जे पन्नास टक्के गुण मिळवतील लेखी परीक्षा त्यांचीच परीक्षा अगोदर घेण्यात येणार आहे तसेच उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी किमान चाळीस टक्के गुण मिळवणे अनिवार्य राहणारे ही पण गोष्ट तुम्ही याच्यामध्ये लक्षात घ्यायची आहे आणि चाळीस टक्केपेक्षा कमी जर गुण मिळले तो पात अपात्र समजण्यात येणार आहे त्यानंतर बाकीची माहितीसुद्धा तुम्ही यामध्ये पाहू शकता याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा जी आर डाउनलोड करा याच्यामध्ये ही सगळी जी काही माहिती आहे ती इथे वाचून घ्या सगळी माहिती दिलेली आहे आता लक्षात ठेवायचं आहे खाली तुम्ही म्हणाल की कोणत्या जिल्ह्यासाठी किती पदे आहेत हे सांगा आम्हाला तर इथे खाली आल्यानंतर त्यांनी जी काही लिस्ट दिलेली आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत आणि कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या कॅटेगरीसाठी किती टोटल जागा आहेत हे सुद्धा दिलेलं आहे तर इथं बृहमुंबईसाठी जसे जे आहे ते प्रत्येक विभागाच्या जाहिराती ज्या आहे ते आता एक तारखेपासून येतील आता इथे पहा पूर्व मुंबईसाठी सहा हजार सातशे चाळीस आहेत ठाणे शहर पाचशे एकवीस आहेत पुणे शहर सातशे वीस आहेत अशा प्रकारच्या जाहिराती आहेत इथे टोटल जर तुम्ही पाहिलं प्रत्येक जिल्ह्याच्या इथे जाहिराती देण्यात आलेल्या आहेत अडतीस ज्या ते विभाग इथं घटके आहेत या छ अडतीसमध्ये चौदा हजार नऊशे छप्पन्न या टोटल जागा राहणार आहेत आता आपण पाहूयात नक्की तुम्हाला यासाठी काय काय वयाची अट राहील तसेच यासाठी कागदपत्रे कोणती राहणार हे आपण आता पुढे पाहणार आहोत आता तुम्ही पाहू शकता सर्वजण विचारतात नक्की एज क्रायटेरिया काय राहील वयाची अट नक्की काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं वयोमर्यादा जर तुम्ही पाहिली तर इथे ओपनसाठी अठ्ठावीस आहे कास्टवाल्यांसाठी तेहतीस आहे पण ही फिक्स नाही आहे एक तारखेला जेव्हा प्रत्येक जिल्ह्याची जी जाहिरात येईल त्यामध्ये एज क्रायटेरियामध्ये अजून वाढ होऊ वाढ वाड़ होऊ शकते ज्यामध्ये ओपनसाठी तीस होऊ शकते तेहतीससाठी छत्तीससुद्धा होऊ शकते तर इथं किमान तुम्ही आत्ता लक्षात ठेवा अठ्ठावीस तेहतीस आहे यामध्ये वाढ झाल्यानंतर आपण व्हिडिओ जो पाहणार आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्यामध्ये तुम्हाला माहिती दिली जाईल शैक्षणिक पात्रता सर्वांना माहीत असेल बारावी पास असणं गरजेचं आहे किमान बारावी पास आणि जर तुम्ही डिप्लोमा वगैरे केला असेल तर बारावी सक्षमक जो डिप्लोमा असेल तो तुमचा इथे असणं गरजेचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे काय आहे ते म्हणजे आय टी आ चालणार नाही हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे आता तुम्ही म्हणाल उंची किती राहील तर हाईट मुलांसाठी जर पाहिली तर एकशे पासष्ट सेंटीमीटर तुमची पाहिजे तसेच मुलींसाठी जर पाहिले तर एकशे पंचावन्न सेंटीमीटर तरी पाहिजे तर तुम्ही इथे पात्र आहात मुलींसाठी चालकपद आहे त्यासाठी एकशे सत्तावन्न लागेल आणि स्पोर्ट्स अँड बॅडमिंटन्ससाठी इथे एकशे बासष्ट पॉईंट पाच सेंटीमीटर असेल तरी चालणार आहे एस आर पी एफसाठी एकशे अडुसष्ट सेंटीमीटर असेल तरी चालणार आहे टीप पोलीस भरतीसाठी वजनाची कोणतीही अट राहणार नाही आता आपण पाहूयात कागदपत्रे नक्की कोणकोणती तुम्हाला तयार ठेवायची आहेत तर कागदपत्रांमध्ये जो काही ऑनलाईन फॉर्म भरलेला असतो त्याचा जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो त्यानंतर उमेदवाराचे चार पासपोर्ट साईज फोटो लागतील तीन नंबर जन्मता दाखला असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा बोनाफाईड यापैकी एक लागेल चार नंबर दहावी गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट पाच नंबर बारावी गुणपत्रिका व बोर्ड सर्टिफिकेट म्हणजेच तुम्हाला दहावी बारावीला दोन दोन तुम्हाला सर्टिफिकेट दिलेले असतील एक मार्कशीट असतं एक सर्टिफिकेट असतं तर ते, ते सुद्धा लागेल त्यानंतर सहा नंबर उच्च शिक्षण असल्याचं गुणपत्रिका व प्रमाणपत्र म्हणजे बारावीचं तुम्हाला ते प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर डोमसाईल प्रमाणपत्र जातीचा दाखला असल्यास जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जे कास्टमध्ये येतात त्यांना इथे लागणार आहे तसेच प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त तसेच खेळाडू अंशकालीन होमगार्ड पोलीस पालेसंबंधित जे कार्यालयाचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही खेळाडू असाल तर खेळाडू भूकंपग्रस्त असाल तर खेळ भूकंपग्रस्त सर्टिफिकेट अशा पद्धतीने सर्टिफिकेट लागणार आहेत माझी सैनिकाचे डिस्चार्ज बुक किंवा आर्मी एज्युकेशन सर्टिफिकेट असेल तर नाहरकर प्रमाणपत्र किंवा दहावी बारावीची गुणपत्रिका हे माझे सैनिक डिचार्ज बुकसाठी लागणार आहे तसंच इतर बारावी समक्षक व शैक्षणिक अहर्ता गुणपत्रक प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला लागणार आहे तसंच होमगार्ड उमेदवारांसाठी जे तीन वर्ष एकोणीसशे पंच एक हजार पंच्याण्णव दिवस एकत्रित एक सेवा झाल्याचं जे काही प्रधिकाऱ्याचं प्रमाणपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि ते ओळखपत्र ओळखपत्रामध्ये तुम्ही आधार कार्ड मध्यान कार्ड किंवा ड्रायविंग लायसन तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीने हे कागदपत्र होती संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल आता ऑनलाईन फॉर्म भरायचे सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ येईल त्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म जे आहे ते भरू शकणार आहात तर अशा पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला समजली असेल तर हा व्हिडिओ आपल्या नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र